मुलीच्या लग्नाच्या खरेदीसाठी बँकेतील एफडी मोडून ती रक्कम घेऊन जाताना अज्ञात दुचाकीवर आलेल्या चोरांनी पैशांची बॅग पळवून नेली. ही घटना लक्ष्मी मार्केट परिसरात गुरुवारी दुपारी घडली असून याबाबत मोहम्मद सलीम अली साहेब मुल्ला व 63 राहणार समतानगर विजापूर रोड यांनी फौजदार चौडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भर दिवसा पेन्शन धारक व्यक्तीजवळील 8 लाखांची रोकड दोघा मोटरसायकलवरील चोरट्यांनी पळवली. लक्ष्मी मार्केट जवळील आज दुपारी 4 वाजताची ही घटना असून मुलीच्या लग्नासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रेझरी शाखेतून पैसे काढून घराकडे जातानाच घडलेल्या या फिर्यादीवरून अज्ञात 2 चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान फिर्यादी मुल्ला यांच्या मुलीचे लग्न आहे. त्यांनी लग्नाच्या खरेदी आणि तयारीसाठी बँकेतील एफडीवर रोख रक्कम काढली होती. ती रक्कम घेऊन आपल्याजवळील बॅगेत ठेवून ती बॅग घेऊन रिक्षातून लक्ष्मी मार्केटमधील दुकानासमोर जाऊन उतरताना दत्त चौकातून एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाने पैशांच्या बॅगेस हिसका मारून चोरून नेले. यावेळी त्यांनी आरडाओरडा करत असतानाच दोघे दुचाकी स्वार पसार झाले. यावरून मुल्ला यांनी फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीवरून दोन्ही चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे हे करीत आहेत.